आपले स्वागत पाहूयात सविस्तर वृत्तांत इचलकरंजी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गोरगरीब सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या सर्व समस्या त्यांचे प्रश्न सोडविले आहेत या पुढील काळातही सर्वच समस्यांची निर्गत करण्यात येईल अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली ताराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी शहर आणि परिसरातील संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना अंध अपंग कृष्ठरोगी आणि देवदासी लाभार्थी व महिलांचा भव्य जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता श्रीमंत नारायण बाबासाहेब गोरपडे नाट्यगृह येथे हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमदार प्रकाश आवाडे यांनी संवाद साधला या मेळाव्यात अनुदान वाढ आणि योजनेतील अन्य प्रश्नासंदर्भात उहापोह करण्यात आला आमदार प्रकाश आवाडे म्हणाले आता भविष्यात दरमहा पेन्शन मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर एकवीस हजाराची उत्पन्न मर्यादा पन्नास हजार करावी अंध अपंग लाभार्थ्यांना दिव्यांग दाखला हा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातून मिळावा श्रावण बाळ व इंदिरा गांधी वृद्धपकाळ काळ लाभार्थ्यांची वयोमर्यादा ही पासष्ट ऐवजी साठ वर्षे करावी यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत तुम्हा सर्वांच्या पाठबळावरच मी विकास कामांचा धडाका लावला असून हेच आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम ठेवा भविष्यात कसलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील आमदार आवाडे यांनी दिली जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार प्रकाश आवाडे आहेत त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या पाठबळ आणि आशीर्वादाच्या जोरावर त्यांनी शासन दरबारी तुमचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक केली आहे दिलेल्या वचनांची पूर्तता आमदार आवाडे यांनी केली असून भविष्यात संजय गांधी योजना लाभार्थ्यांचे जे जे प्रश्न प्रलंबित असतील ते निश्चितपणे सोडविले जातील असे सांगितले स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले प्रस्ताविकात माजी नगरसेवक अहमद मुजावर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांसाठी केलेल्या सहकार्यास विविध विकास कामांचा विस्तृत आढावा घेतला सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले तर आभार कोंडिबा दवडते यांनी मानले या प्रसंगी बाळासाहेब कलागते प्राध्यापक शेखर शाह अनिल शिकलगार संजय केंगार रंगराव लाखे सचिन हेरवाडे सुखदेव माळकरी नरसिंह पारिक राहुल घाट शंकर एसाडे एम के कांबळे सावित्री कुंभार शोभा भाट मंगल सुर्वे सौ सुवर्णा लाड तुळसा काटकर मंगल पवार यांच्यासह इचलकरंजी शहर व परिसरातील संजय गांधी योजना लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सलकरंजी येथील नियोजित न्याय संकुल संदर्भात महापालिकेने सादर केलेल्या अहवालास मंजुरी देत प्राप्त अहवालानुसार तातडीने कार्यवाही करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव भूषण गगरानी यांना केली आहे त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला न्याय संकुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे दरम्यान या कामात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन बार असोसिएशनच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले इचलकरंजी येथील रिंग वर प्रस्तावित सुमारे साडेतीन एकर जागेत न्याय संकुल उभारण्यात येणार आहे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार माने यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी इचलकरंजी बार असोसिएशन कडून करण्यात आली होती त्या अनुषंगाने खासदार माने यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या माध्यमातून बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत न्याय संकुलाचे काम फास्ट ट्रॅक वर व्हावे व त्वरित न्याय संकुलाचे बांधकाम सुरू व्हावे अशी मागणी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय संकुलासाठी मंजुरी दिली होती या नियोजित न्याय संकुलाचा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता त्यावर मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्राप्त अहवालानुसार त्वरित कार्यवाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव श्री गगराणी यांना सूचना केली त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षेत असलेल्या न्याय संकुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे यावेळी खासदार दहरसील माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाऊसो आवळे रवी रजपुते प्रकाश पाटील यांचेसह इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज चडमंगे उपाध्यक्ष दत्तात्रय लटके जॉईंट सेक्रेटरी ऍडव्होकेट शिवकुमार लकडे अॅडव्होकेट असिफ मुल्ला उपस्थित होते जयभीम तरुण मंडळ इंदिरानगर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण प्रतिमापूजन महाप्रसाद व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इंदिरानगर परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व माजी नगरसेवक मंगेश कांबोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी युवा उद्योजक नूतन मुथा इम्रान मकांदार मुन्ना भाट ज्येष्ठ नेते भास्कर माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाचे वाटप इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे यांची प्रमुख उपस्थिती होती एक हजार पाचशेहून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पंधरा तारखेला सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे उद्घाटन इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते रॉबिन कांबळे अविनाश वराळे राजू माळगे अनिल करडे विजय कांबळे मुकुंद कांबळे सुखदेव माळकरी विनायक कलडोणे दत्ता धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती मिरवणूक इंदिरानगर येथून निघून थोरात चौक मार्गे आवळे मैदान येथे पोचल्यानंतर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कॉम्रेड शिवतीर्थ या ठिकाणी येऊन पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जय शिवराय जय भीमराय या जयघोषाने शिवतीर्थ परिसर धनान गेला त्यानंतर मिरवणूक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अर्थात चैतन्य स्थळी पोहोचले या ठिकाणी माजी नगरसेवक मंगेश कांबुरे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत हक्के वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या हस्ते डॉक्टर रोषणाई आणि गीतावर तरुणाई तल्लीन झाली होती मिरवणुकीला इचलकरंजी वाहतूक नियंत्रण शाखा गावबाग पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने मिरवणूक उत्तमपणे पार पडली संपूर्ण कार्यक्रमासाठी अभिषेक कांबळे गणेश कांबळे प्रकाश कांबळे प्रवीण कांबळे संजय माळगे दीपक माळगे अमित कांबळे रोहन कांबळे शत्रू कांबळे केशवनंद कांबळे सुजित जिरगे संतोष कांबळे सुरेश गायकवाड अवी आईवळे स्वप्निल मेत्रे विकास गायकवाड सूर्यकांत जाधव रोहित कांबळे रोहित भोसले सचिन कांबळे सचिन माळकरी बुद्धभूषण कांबळे आदित्य कांबळे आदींनी परिश्रम घेतले शेती भूमापन करण्यासाठी रुई येथे आलेल्या कर्मचाऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला राजेंद्र रामचंद्र कोळी वय पंचेचाळीस राहणार आष्टा तालुका वाळवा असे त्यांचे नाव आहे ही घटना रुई येथे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी रु येथे गावालगतच असलेल्या अरिहंत कोतळे यांच्या शेतजमीन मोजण्यासाठी हातकणळे येथील भूमापन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आले होते भूमापन करत पाय वाटेने जात असताना राजेंद्र कोळी यांचा तोल गेला व ते गडकरी यांच्या विहिरीमध्ये पडले विहीर सुमारे पन्नास फूट खोल आहे व त्यामध्ये पाणीही आहे काही नागरिकांनी विहिरीत उतरून शोधण्याचा प्रयत्न केला परंतु विहिरीमध्ये खाली मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेताना अडचण निर्माण येत होती सध्या शेती पंपासाठी विजेचा भार नियमन सुरू आहे या भागामध्ये संध्याकाळीच वीज पुरवठा होणार असल्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यास अडचण निर्माण झाली दरम्यान भूमापन कार्यालयातील अधिकारी तसेच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबर्डा हृदय पिळून टाकणारा होता घटनास्थळी तलाठी पूजा सावंत मंडल अधिकारी जानकी मिराशी पोलीस पाटील नितीश तराळ पापालाल संधी आदींसह अधिकारी कर्मचारी हजर होते या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे सन्मती बँकेच्या एटीएम मशीनशी छेडछाड करून दोन लाख एकोणतीस हजाराचा अपहार केलेल्या पुन्हा हरियाणा येथील अर्शद इस्लाम खान वय वीस आणि चुलेरा राजस्थान येथील शकिल गफूर खान वय तेवीस या दोघांनी त्याच पद्धतीने इचलकरंजी मर्चंटच्या एटीएम मधून दहा हजार रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक दीपक काटकर यांच्या फिर्यादीनुसार या दोघांवर गावबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी हर्षद खान आणि शकील खान या दोघांनी संगणमताने दोन एटीएम कार्डाचा वापर करून एटीएम मशीनशी छेडछाड करत दोन लाख एकोणतीस हजाराचा अपहार केल्याची घटना बँकेच्या सीसीटीव्ही वरून स्पष्ट झाल्यानंतर बँक व्यवस्थापनाने पाळत ठेवून दोघांना पकडले या दोघांवर गावबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांच्याकडे केलेल्या अधिकच्या चौकशीत या दोघांनी इचलकरंजी मर्चंट बँकेच्या एटीएम मशीनशी छेडछाड करून दहा हजार अपहार केल्याचे उघडकीस आले आहे या दोघांनी एकतीस मार्च दोन हजार सात एटीएम कार्डांचा वापर करून एटीएम मशीनशी छेडछाड करून दहा हजार रुपये आपणास मिळाले नसल्याचे बँकेला सांगत सदरची रक्कम पंजाब नॅशनल बँकेतील खात्यावर जमा करून घेतली त्याचबरोबर एकोणचाळीस हजार रुपयांचा अपहार करण्याच्या उद्देशाने इंडसंट बँक बैंक या बँकेच्या खात्यात जमा करून घेतली या प्रकरणी अशरद खान व शकील खान यांच्यावर आणखीन एक अपहाराचा गुन्हा गावबाग पोलिसात दाखल करण्यात आला आहे